नवी मुंबईत आतापर्यंत नाईक घराण्यानं एका हाती सत्ता उपभोगली आहे. मात्र यावेळी घराण्यातलं कुणीही लढणार नाही असं गणेश नाईक यांनी जाहीर करूनही त्यांचे लहान बंधू तुकाराम नाईक यांच्या कन्येनं राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीत उडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक 51 मधून वैशाली नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. नाईक साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्यांनी संधी दिलेली आहे मला, आणि लोक विकासाकडेच जास्त बघणार. नाईक साहेबांनी भरपूर विकास केलेला आहे, या प्रभागासाठीच नाही पूर्ण नवी मुंबईसाठी नाईक साहेबांनी विकास केलेला आहे, त्यामुळे मला विकासाचा, या नाईक साहेबांच्या विकासाचा खूप फायदा होणार आहे. तुकाराम नाईक यांचा मुलगा वैभव नाईक आता भाजपात दाखल झालेत. त्यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांनीही याच प्रभागातून भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली. माझं उद्दिष्ट हेच आहे की नवी मुंबईचा विकास, माझं जे टार्गेट आहे त्याच्याकडेच माझं लक्ष आहे. आणि मला असं वाटतं लोकांनी पण या शुल्लक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या एरियाचा विकास कशातून होईल याच्याकडे जास्त लक्ष द्यावं. आणि मला वाटतं की जनतेचा मला पूर्ण सपोर्ट आहे, माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. माजी महापौर सागर नाईक निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, मात्र कोपरखैरण्यातून होत असलेली ही नणंद भाऊजईची लढत रंगत आणणार यात शंकाच नाही. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.